अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधे येथे अज्ञात चोरट्यांनी महावितरणाच्या खांबांवरील विद्युत तारा चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे। जळगाव रस्त्यावरील दत्त मंदिरापासून ते वाकी रोडवरील पाटापर्यंत तब्बल 15 पोलवरील अंदाजे 80,000 ते 1,00,000 विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। याबाबत महावितरणाचे कर्मचारी योगेश गोतमारे यांना माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी करून पहूर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करत आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।